अंबाजरी थाना क्षेत्र में खलबली मच गई जब किसी अज्ञात कॉलर ने अन्नपूर्णा बिल्डिंग में बम होने की फेक सूचना पुलिस को दी, लेकिन असल में वहां कुछ भी नहीं था, जिसके चलते आरोपी की पहचान कर उसे गिरफ्तार कर लिया गया है। दरअसल दिनांक 3 जुलाई की रात 11:36 पर अंबाजरी पुलिस को किसी अज्ञात कॉलर ने जानकारी दी कि गोकुलपेट इलाके में स्थित अन्नपूर्णा बिल्डिंग में बम रखा हुआ है, वह जल्द ही फूट जाएगा। बात को गंभीरता से लेते हुए पुलिस ने खोजबीन जारी की, क्योंकि इससे पहले कई कॉल के मामले सामने आ चुके थे, जिसके चलते इस मामले को अधिक गंभीरता से लेते हुए पुलिस ने स्थानीय आसपास की जगहों पर छानबीन की, लेकिन मौके पर ऐसा कुछ भी नहीं था। दरअसल यह बिल्डिंग ही बताए स्थान पर नहीं थी, जिसके बाद अंबाजरी पुलिस ने इसकी सूचना सीतावर्डी पुलिस को दी, जिसके संज्ञान पर बम निरोधक दस्ता भी सक्रिय हुआ, लेकिन उनके भी हाथ कुछ नहीं लगा। जहां कॉलर की खोज में पूछताछ के दौरान पता चला कि यह काम गोकुलपेट निवासी 40 वर्षीय गणेश पलसगावे का है, जिसने अपने फोन से सिम निकाल दी थी, लेकिन पुलिस ने उसे खोज निकाला और अदालत के सामने पेश किया, जहाँ आरोपी को सेंट्रल जेल भेज दिया गया है। तारीख 3 जून 2024 रोजी रात्री 11:06 दरम्यान 112 नंबर वर डायल 112 जो कंट्रोलचा कॉल आहे त्या ठिकाणी एका व्यक्तीने फोन केला आणि त्यांनी सांगितलं की गोकुळपेठ मध्ये अन्नपूर्णा बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी कोणी बॉम्ब ठेवलेला आहे आणि लवकरच ब्लास्ट होणार आहे। अशी माहिती दिल्यानंतर कंट्रोलनी तो कॉल आमच्या बीट मार्शलला दिला। आम्हाला तात्काळ कंट्रोलनी माहिती दिली की असं असं कॉल आलेला आहे, आपण घटनास्थळी रवाना व्हा। मी स्टाफच्या मदतीने तात्काळ 5 मिनिटात घटनास्थळाचा शोध घेण्यासाठी रवाना झालो, परंतु सदरचे अन्नपूर्णा बिल्डिंग बद्दल असा स्पेसिफिक ऍड्रेस नसल्या कारणाने आम्ही जो कॉलर होता त्या कॉलरच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला, परंतु मोबाईल स्विच ऑफ होता आणि आउट ऑफ सर्व्हिस दिसून आला। अन्नपूर्णा बिल्डिंग नावाच्या बिल्डिंग आम्ही गोकुळपेठ रामनगर पूर्ण अंबाजरी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु काय मिळत नव्हता। त्याबद्दल आम्ही परत बर्डी पीआय यांना सुद्धा संपर्क केला आणि त्यांच्या परिसरात अन्नपूर्णा नावाचं भोजनालय आहे, तिथे सुद्धा जाऊन माहिती घेण्याचा आम्ही त्यांना सूचना केली। आम्ही स्टाफच्या मदतीने जवळजवळ 1/2 ते 1/2 तास आम्ही शोध घेतल्यानंतर आम्हाला अन्नपूर्णा नावाची बिल्डिंग गोकुळपेठमध्ये बुद्धविहारच्या मागच्या बाजूला दिसून आली। त्या ठिकाणी आम्ही गेलो, सर्व नागरिकांना आम्ही आवाहन केलं आणि त्यांना बिल्डिंगच्या बाहेर काढलं आणि बीडीडीएस टीमला पाचारण केल्यानंतर बीडीडीएस टीम त्या ठिकाणी हजर झाली। आम्ही पूर्ण बिल्डिंग सर्च केली, परंतु असा कोणत्याही प्रकारचा बॉम्ब सदृश वस्तू त्या ठिकाणी आढळून आली नाही। आणि नंतर आम्ही जो कॉलर होता त्या कॉलरचा मोबाईल नंबरबद्दल नागरिकांना विचारून माहिती घेतली असता नागरिकांनी त्या कॉलरच्या मोबाईल नंबर ओळखला आणि त्यांनी सांगितलं की हा गणेश नावाचा मुलगा आहे, तो त्यांच्या परिसरात राहतो। आम्ही त्याच्या घराचा शोध घेतला आणि आतमध्ये घरात गेलो असता तर बघितलं तर तो आतल्या रूममध्ये एका साईडला झोपलेला दिसून आला आणि जेव्हा त्याला त्याचा मोबाईल मागितला त्याने मोबाईलमधलं सिम कार्ड काढून घेतलं होतं, मोबाईल स्विच ऑफ केला होता आणि तो दारूच्या नशेत होता। मग त्याला त्याबद्दल विचारलं असता तो उडवडची उत्तर देऊ लागला। मग त्याला त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आलो। त्याच्याविरुद्ध आम्ही कलम 505(2), 506(b) आणि 177 IPC अंतर्गत आम्ही गुन्हा रजिस्टर केला आणि त्याला अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये सध्या तो रवाना आहे। आणि अशा प्रकारे एका फेक कॉलच्या आधारे पोलीस यंत्रणा कामाला लागून अशा प्रकारे चुकीचा काम करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे। याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे फेक कॉल आपण कंट्रोलला किंवा पोलीस यंत्रणेला करू नये। ज्यायोगे पोलीस यंत्रणेचा जो बहुमूल्य वेळ असतो की जो आपल्या चांगल्या कामासाठी आरोपींना पकडण्यासाठी जो आम्ही घालू शकू, परंतु त्याचा चुकीच्या ठिकाणी त्याचा वापर होईल आणि अशा प्रकारे ज्या चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कडक कारवाई करू शकतो, हे या दोघे आम्ही दिसून येते। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे, BCN News, नागपूर।